आज आपण गुढीपाडवा विशेष साखरमाळ किंवा गाठीची माळ पाहणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही ही साखरमाळ किंवा गाठीची माळ बनवू शकता. जास्त साहित्य लागत नाही किंवा जास्त वेळ लागत नाही. झटपट अशी बनते व मस्त लागते. गुढीपाडवा जवळ आलेला आहे. यावर्षी तुम्ही ही माळ नक्कीच घरी करून पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेलवरही क्लिक करा. येथे साहित्य घेतलेलं आहे. एक वाटी साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. वाट्या सेम आकाराच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर तूप लागणार आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, मी वापरणार नाही. पण जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. येथे आधीच आपण थोडं प्रिपरेशन करून घेणार आहोत. त्यासाठी येथे लहान आकाराच्या वाट्या घेतल्या आहेत. ह्याच्याऐवजी तुम्ही साचाही घेऊ शकता किंवा प्लॅस्टिकच्या वाट्या बाजारात मिळतात त्या घेतल्या तरी चालेल. नसतील तर घरातील लहान आकाराच्या स्टीलच्या वाट्या घ्यायच्या आहेत. त्याला तूप लावून त्यामध्ये असा दोरा घालून घ्यायचा आहे. दोरा स्वच्छ धुवून घ्या आधी. येथे पातेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आता आपण जी साखर घेतलेली आहे ती घालणार आहोत व लगेचच यामध्ये जे पाणी आहे अर्धी वाटी ते घालायचं आहे. आता छान असं याला आपण उकळू देणार आहोत किंवा साखरेला विरघळू देणार आहोत. यासाठी मध्यम आच ठेवायची आहे व छान असं याला विरघळू द्यायचं आहे. एक थोडा वेळ लागेल, त्यानंतर तुमची साखर मस्त अशी विरघळली जाईल. छान अशी उकळी फुटलेली आहे. आपण नीट असं साखरेला विरघळू देणार आहोत. आपण यामध्ये इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही. जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडंसं यामध्ये इनो किंवा सोडा घालू शकता. पण घरच्या घरी तुम्ही विदाउट इनो किंवा सोड्याची मस्त अशी गाठी बनवू शकता. याला असंच हलवणार आहोत. आपल्याला याचा तीन तारी पाक बनवायचा आहे. यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे. छान असं हलवून घेऊयात. याला सतत असं हलवत राहा, यामुळे खाली चिटकणार नाही. आपल्याला याचा तीन तारी पाक बनवायचा आहे. तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आता आपण यामधील एक थेंब एका ताटीवर काढून घेणार आहोत. इथे एक थेंब मी टाकून दाखवत आहे व याला हलवून पाहायचं. हा थेंब लगेच पसरला जात आहे. यावरून ओळखायचं की आपला पाक तयार नाही. याला अजून एक 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं. चांगलं तुम्ही सतत चेक करत राहा. आता एक 3-4 मिनिटानंतर येथे पाक टाकून पाहिलेला आहे व हा नीट असा बसले गेलेला आहे. अजिबात पसरत नाही. याच्यावरून लक्षात येते की आपला पाक तयार झालेला आहे. गॅस पटकन बंद करायचा व ही प्रोसेस थोडी फास्ट करायची. वाट्यांमध्ये आता आपण 1-1 चमचा आपला जो पाक आहे तो घालत जाणार आहोत. एक वाटी साखरेपासून 2 माळा आरामात बनतात. दोरा बुडेपर्यंत पाक घालून घ्यायचा. हे आता असंच ठेवायचं आहे. 1-20 मिनिटानंतर येथे बघू शकता सहजरित्या आपल्या गाठी निघत आहेत किंवा साखरेची माळ आपली तयार आहे. सर्व गाठी एकदम लगेच मस्त अशा निघत आहेत. तुम्ही पाक करताना अजिबात गडबड करायची नाही. जसं सांगितलं आहे तशा पद्धतीने केला तर तुमची अशी परफेक्ट साखरेची माळ किंवा गाठीची माळ बनून तयार होईल. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटू नवीन अशा मस्त रेसिपीसोबत.